पंढरपूरमधील जिजामाता उद्यानामध्ये राहुल ज्ञानेश्वर भोसले या युवकावर धारदार शस्त्राने खुनी हल्ला करण्यात आला होता दमदाटी देऊन पैसे घेत असल्याच्या रागातून राहुल भोसले यावर कोयत्याने वार केल्याचे निष्पन्न झाले पंढरपूरमधील जिजामाता उद्यानामध्ये दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास खुनी हल्ला करण्यात आला होता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावरून जखमी राहुल भोसले यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं परंतु भोसले हा गंभीर जखमी असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी सोलापूरला नेण्यात आलं होतं याबाबत शहर गुन्हे शाखेने तीन आरोपींना ताब्यात घेतला आहे या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार युवराज मोहन अदटराव याला अटक केली आहे तर इतर दोन आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे